नमस्कार, तुमचं चॅनल वर स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीज बर्स पिझ्झा। तर मी सुरुवात करते। पहिल्यांदा आपण गव्हाचं पीठ घेतलंय, एक मोठा बाउल भरून गव्हाचं पीठ आहे। त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची, एक चमचा मीठ टाकायचंय आणि दही टाकायचंय 2-3 चमचे, म्हणजे अर्धी वाटी टाकू शकता। आणि हे चांगलं मिक्स करून त्याचा एक पिठाचा गोळा बनवून घ्यायचा, एक डो बनवायचा आहे। तर चला मग आपण करूयात। पाणी टाकून एक डो बनवून घेऊयात। यात आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा टाकणार आहे आणि एक चांगला डो बनवूयात। मी डो बनवून घेतलाय। आता हा आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवायचा आहे आणि आपण दुसरी तयारी करणार आहे। मी गव्हाचा पीठ घेतलंय, तुम्ही मैद्याचा पण यूज करू शकता, पूर्ण मैदा किंवा अर्धा गहू आणि अर्धा मैदा यूज करू शकता। हे मी झाकून साईडला ठेवते आणि दुसरा आपण सॉस बनवणार आहेत। बाहेर आपल्याला चीज, बाहेरच्या पिझ्झावर चीज स्प्रेड टाकतात, तर आपण ते चीज स्प्रेड घरी बनवणार आहेत। हे छोटे क्यूब्स आहेत, चीज क्यूब्स, ते यूज करून आपण चीज स्प्रेड बनवणार आहेत आणि टोमॅटो केचप यूज करूनच आपण पिझ्झा सॉस पण बनवणार आहे। आपण केचप घेतलंय, टोमॅटो केचप, पिझ्झा सॉस बनवतोय आपण। साधा आपला केचप, टोमॅटो केचप जे घरात असतं ते घेतलंय मी। त्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि 1/2 चमचा लसूण बारीक केलेला आहे तो टाकते। थोडीशी मिरेपूड टाकायची आणि थोडस लाल तिखट। एक 1/2 चमचा लाल तिखट टाकलंय आणि हे सगळं मिक्स करूया। तर हा आपला पिझ्झा सॉस रेडी झालाय। आपण चीज स्प्रेड बनवतोय, त्यासाठी मी थोडं पाणी घेतलंय पातेल्यात। ते गरम झालं की एक बाउल त्याच्यावर ठेवणार आहे। तुम्ही काचेचा पण बाउल ठेवू शकता, तर मी स्टीलचा ठेवते त्याच्यावर। तो थोडा गरम झाला की त्यात आपण 1 चमचा बटर टाकणार आहे। हे बटर टाकले मी, ते थोडं वितळलं की आपण त्यात थोडं दूध टाकणार आहे, 1-5-6 चमचे किंवा हे वाटीमध्ये थोडस आहे, अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी आहे, ते आपण त्यात टाकून मिक्स करणार आहे। बटर मेल्ट झालंय, दूध पण थोडस गरम झालंय। त्यात आपण आता थोडं थोडं चीज टाकूया। हे चीज आहे ते मी छोटे क्यूब्स आहेत चीजचे, ते 3 घेतलेत, किसून घेतलेत बारीक। हे क्यूब आहेत, ते 3 क्यूब किसून घेतलेत, त्याचा आपण स्प्रेड बनवणार आहोत, चीज स्प्रेड। पाणी जाऊ द्यायचं नाहीये वरच्या भांड्यामध्ये आपल्याला, त्यामुळे ते पण लक्षात ठेवायचंय। आता हे राहिलेलं चीज पण टाकूयात।
हे चीज स्प्रेड आपण बनवून घेतोय, कारण बाहेरच्या पिझ्झा मध्ये ते दुसरं चीज स्प्रेड वापरतात आणि ते लगेच मेल्ट होतं जेव्हा पिझ्झा बेक करतो आपण तेव्हा. जर हे आपण डायरेक्ट किसून टाकलं तर ते थोडं कडक असतं त्यामुळे होत नाही. आणि आपण मोजरेला चीज वापरत नाहीये, आपण हे साधा चीज वापरतोय त्यामुळे आपल्याला हे चीज स्प्रेड आणि एक व्हाईट सॉस करतो तो पण रिक्वायर्ड आहे, त्याच्यामुळे चीज लगेच मेल्ट होतं. हे ऑलमोस्ट चीज थोडस पागळलेलं आहे, आपण त्यात आता थोडस लसूण क्रश केलेला टाकणार आहे थावाला आणि थोडस मिरेपूड टाकणार आहे. म्हणजे आपल्याला चीज स्प्रेडची आपल्याला टेस्ट येईल त्याला. जे बाहेर चीज स्प्रेड मिळतं अगदी तसंच लागतं. हे खूप जास्त वेळ नाही लागत, लगेच बनून जातं हे स्प्रेड. तुम्ही पाहू शकता मस्त याची कन्सिस्टन्सी झाली आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला ते साईडला काढायचं, गॅस बंद करायचं. आता आपण व्हाईट सॉस बनवतोय, त्यासाठी मी बटर टाकलंय. बटर वितळलं की आपण त्यात मैदा भाजून घेणार आहे. मैदा मी एक चमचा घेतलेला आहे. मैदा टाकते मी. हा व्हाईट सॉस आपण पास्त्यासाठी पण यूज करू शकतो, पास्त्यासाठी असंच बनवतात. म्हणजे ह्यात आपण दूध टाकतोय, ह्याच्यातही टाकतोय आणि आधी आपण चीज स्प्रेड मध्ये पण टाकलं. ते दूध गरम केलेलं आणि त्यानंतर थंड करून घेतलेलं दूध पाहिजे, नाहीतर ते दूध फाटू शकतं. थोडासा मैदा लालसर होत आलाय, तो आपण ह्या स्टेजला गॅस कमी करून दूध टाकूयात. आपला सॉस तयार आहे. तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची सॉसची, कारण आपण आपला अजून पिझ्झाची तयारी होईपर्यंत हा थोडा थंड पण होईल. तर गॅस बंद करून ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि हा साईडला ठेवूयात थंड व्हायला.
आता आपण पिझ्झाचा बेस बनवणार आहे, तर त्यासाठी मी हे पीठ एकदा थोडंसं मळून घेतलंय आणि आता आपण ह्याचे दोन भाग करणार आहेत. दोन म्हणजे एक छोटा भाग करणार आहे आणि एक मोठा भाग करणार आहे. ह्या छोट्या भागाची आपल्याला एक पोळी करून घ्यायची आहे, जी की आपण जास्त भाजणार नाही, अगदी थोडी भाजून घेणार आहे. चला तर मग करून घेऊयात आपण पोळी. आपल्याला ही पोळी फुगवायची नाही आहे, त्यामुळं आपण त्याच्यात नंतर ते फोर्कनी होल्स करणार आहे. पोळी बनवून झाली आपली, आपण आता हे फोर्कनी त्याला होल्स करूयात. म्हणजे ही फुगणार नाही. आणि हिला अगदी आपण थोडीशी भाजून घेऊयात तव्यावर. तवा गरम झालाय, तर ही पोळी भाजून घेऊयात. ही प्लेट घेतली मी, त्याला फॉइल पेपर लावून घेतलंय बेक करण्यासाठी आणि त्याला थोडं बटर लावून घेतलंय, तर ती तुम्ही रेडी ठेवू शकता साईडला. जास्त भाजायची नाही, ह्या स्टेजला मी काढते पोळी. आता आपला पिझ्झा बेस बनवून आणि त्याच्यावर टॉपिंग्स टाकून होईपर्यंत आपण गॅसवर कढाई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलंय थोडंसं, एक जाळी ठेवली आहे. तुमच्याकडे गोल रिंग असेल तर ती ठेवू शकता. आणि त्याच्यामध्ये आपण ही जी प्लेट आपण फॉइल पेपरनी रॅप केलेली आहे ती पण ठेवणार आहेत, म्हणजे ती पण थोडी गरम होईल. आणि झाकण ठेवून आपण त्याला हाय फ्लेमवर आपण गरम होऊ देणार आहे 10 मिनिट. तोपर्यंत आपला पिझ्झा पण टॉपिंग्स बनवून तयार होते. आता आपण पिझ्झा बेस बनवून घेऊयात. आपल्याला थिकच ठेवायचा, तो जास्त पातळ नाही करायचा, जाडच ठेवायचा आहे. पोळी आपला बेस लाटून झालाय, आपण त्याच्याखाली थोडासा मैदा टाकणार आहेत, म्हणजे चिकटणार नाही आणि आपल्याला ते उचलायला थोडं इझी जाईल. मध्ये मध्ये चेक करायचं तुम्हाला मध्ये चिकटला तर नाही. तर आपण कडेला थोडं हे असं प्रेस करून घेणार आहेत. त्यानंतर आपण फोर्कनी त्याला मध्ये हे करूयात.
हे झाले आपलं करून. आता आपल्याला काय करायचंय, ही पोळी जी आपण भाजून घेतलेली होती त्याला आपण चीज स्प्रेड लावूयात, जे आपण चीज स्प्रेड बनवले ते. हे जे चीज स्प्रेड आपण बनवलं होतं ते आपण पोळीवर लावून घेऊयात. हे चीज ब्रेड तुम्ही गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी पण यूज करू शकता. साध्या ब्रेडला लावून तो थोडासा भाजला ब्रेड तरी पण छान लागतं ते. अगदी डॉमिनोजच्या गार्लिक ब्रेड सारखी टेस्ट येते. आता ह्या पोळीला आपलं लावून झालंय, आपण आता खालच्या बेसला पण लावूयात चीज ब्रेड. कडेला लावायचं नाही आपल्याला, कारण ते कडा आपण दुमडणार आहे. आता आपण हे चीज स्लाइसेस आहेत, चीज स्लाइसेस ते आपण त्याच्यावर थोडे थोडे ठेवणार आहेत. चीज स्प्रेड लावून झालंय. हे एक स्लाइस किंवा दीड स्लाइस पुरेसा होतं. तर हे आपलं लावून झालंय. आता आपण ही जी रोटी आहे आपली ती ही साइड आपण खाली टाकणार आहे अशी. आणि हे साइडचे पॅक करून घेणार आहेत. पाणी लावायचंय. ह्या कडा एकदम घट्ट पॅक करून घ्यायच्यात, नाहीतर तो पिझ्झा सुटू शकतो भाजत आल्यानंतर. व्यवस्थित पॅक झालाय. एकदा हलवून बघूयात आपण, खाली चिकटला तर नाहीये ना. नाही चिकटलेला. आता आपण ह्याला टॉपिंग करून घेऊयात वरती. पहिल्यांदा आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहे, जो आपण बनवला होता पिझ्झा सॉस. कडेला नाही लावायचंय, फक्त मध्येच लावायचंय.
लावून झालेले आहे. आता ह्यावर आपण थोडेसे ऑर्गेनो टाकणार आहे. तुमच्याकडे हे असेल ऑर्गेनो तर ते टाकू शकता, किंवा दुसरे असतील तर दुसरे बघू. आता ह्यावर आपण चीज खिसणार आहे, जो एक क्यूब आपण ठेवला होता साईडला तो. आता आपण चीज टाकल्यानंतर हा जो सॉस बनवून घेतला होता व्हाईट सॉस तो आपण टाकणार आहे. आता ह्यावर आपण टॉपिंग्स ठेवणार आहेत, कांदा, पनीर आणि सिमला मिरची. हे झालं आपलं टॉपिंग करून. आता जो आपला थोडासा राहिला होता सॉस तो पण आपण टाकूय वरती. आता थोडेसे ऑर्गेनो टाकते. माझ्याकडे हे डॉमिनोजचे ऑर्गेनो आहेत तर मी ते टाकते, आणि थोडेसे चिली फ्लेक्स. आता आपण पिझ्झा बेक करायला ठेवणार आहोत. आणि हा अगदी कमी फ्लेमवर आपण 30 ते 40 मिनिट आपण बेक करणार आहोत. कडांना आपल्याला बटर लावायचंय, सो ते बटर लावायला विसरायचं नाही, तरच त्या व्यवस्थित भाजून येतील. आणि आता लो आणि थोडासा मीडियम गॅसवर आपण ह्याला भाजून घेऊ. 40 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पिझ्झा बघूया शिजलाय का. तुम्ही पाहू शकता मस्त कडेनं शिजलेला भाजलेला दिसतोय. तर आपण हा बाहेर काढूया, थोडं थंड झालं की आपण त्याला कट करूयात. आपला पिझ्झा रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय पिझ्झा. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा कशी वाटली ते. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. मी तुम्हाला कट करून पण दाखवते कसा वाटतोय ते. हा मी कट केलाय, तुम्ही पाहू शकता किती मस्त, खालून पण छान भाजलाय पिझ्झा आणि मस्त चीजी वाटतोय. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी.